नमस्कार, श्रेया अठ्ठले किचन अँड ॲक्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अळूच्या पानांचा एक वेगळा प्रकार दाखवते, अळू मुठिया. अळूच्या वड्या आपण नेहमी करतोच, पण अळूच्या वड्या ऑइली होतात. हे अळू मुठिया अजिबात तेलकट होत नाहीत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच, तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज लगेच बघता येतील. तर आज हे अळू मुठिया कसे करायचे ते बघूया. मुठियाकरता अळूची पानं घेतलेली आहेत. ही वडीची अळूची पानं आहेत. ही आपण पानं बारीक चिरून घेऊया. ह्याची आधी देठ काढूया आणि बारीक चिरून घेऊया. पानं चिरून घेताना असं देठ काढून घ्यायचं आणि हे जे मागे असतं ना हे सुद्धा काढून घ्यायचं. असं पान बारीक चिरून घ्यायचं. हे बघा, असं काढून घ्यायचं आणि नंतर बारीक पानं बारीक चिरून घ्यायची. अळूची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत. ही एका पातल्यात घेते, बारीक चिरून घ्यायची. एकदम अळू मुठिया करतोय त्याच्याकरता हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवली होती. हे बघा किती छान भिजलेली आहे. गरम पाण्यामध्ये मी भिजवलेली होती, त्यामुळे ते 2 ते 3 तासात चांगली भिजलेली आहे. डाळ उपसून घेऊया. पाणी सगळं काढून टाकायचं. ही नॉर्मल वाटी आपली भरून डाळ झालेली आहे. 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 5-6 पाकळ्या लसूण घेतलेली आहे. 1/2 इंच आलं घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेऊया. मिक्सरच्या जारमध्ये सगळं घेते. हे मिक्सरमधून आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. आता ह्याच्यातच ही भिजवलेली डाळ घालूया. हे सगळं बारीक वाटून घेऊया. मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेलं आहे. बारीक चिरून घेतलेल्या अळूच्या पानांमध्ये 1/2 चमचा मीठ घालते. लाल तिखट आहे, 1/2 चमच्यालासुद्धा कमी असं घेतलेलं आहे ते घालते. हिरव्या मिरच्या घालतोय आपण ह्याच्यात, त्यामुळे तिखट कमी घातलेलं आहे. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग. हिंग जरा जास्त घालायचा, त्याची चव खूप छान येते. जिऱ्याची पावडर 1/2 चमचा, धन्याची पावडर 1/2 चमचा. तीळ घालते 2-3 चमचे. तीळ पण भरपूर घालायचे. मी 3 चमचे तीळ घालते ह्याच्यात. 2 चमचे दही घेतलेलं आहे. आधी हाताने सगळं छान कालवून घेऊया. मगाशी जे मिक्सरमधनं आपण वाटून घेतलेलं आहे, डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, हे सगळं ह्याच्यात मिक्स करूया. 1/2 लिंबाचा रस घालते. 1/2 लिंबू घेतलेला आहे. दही, लिंबाचा रस सगळं घालून याचं कालवून घेऊ. तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार घाला. 2 चमचे तेल घालते. पाववाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे छान कालवून घेऊ. 1 चमचा साखर घालायची आहे. लिंबाचा रस, दही घातलंय, त्याच्यामुळे साखर घातली की त्याची चव फार छान येते. अशी आंबट गोड चव खूप छान लागते. 1 चमचा तांदूळाचं पीठ अजून मिक्स करते. पाववाटी मिक्स केलं होतं, आपल्याला ह्याचा छान असा गोळा झाला पाहिजे, त्यामुळे लागलं तर अजून थोडं मिक्स केलं तरी चालेल. पण जरा सैल झालं तर अजून थोडं तांदूळाचं पीठ मिक्स करायचं. हा असा आपला छान ह्याचा गोळा तयार झालेला आहे, डो तयार झालेला आहे. ह्याच्यात पाणी मिक्स केलेलं नाही आहे. लिंबाचा रस, दही, हरभराची ओली डाळ होती ते सगळं घालून त्याचा असा आपण हा गोळा तयार केलेला आहे. आता ह्याचे आपल्याला मुठे आवडायचे आहेत. हे मुठे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत, त्यामुळे एका ताटाला मी असं तेल लावते. जसं आपण ढोकळा वाफवतो तसं हे वाफवून घ्यायचं आहे. हाताला तेल लावून घेते. आता मुठे आवळूया.
असे ओव्हल शेपमध्ये वळायचे, खूप जाडे नाही करायचे, लहान लहानच करायचे, बारीक करायचे. हे बघा, असे सगळे मोठ्या वळून घेते. हे वळताना जर असं हाताला खूप लागत असेल तर तेल लावा किंवा सुखं असं तांदूळाचं पीठ लावलं तरी चालेल. भराभरा जातात वळले. हाताला चिकटत नाहीत. सगळे मुठे वळून झालेले आहेत. घेतलेल्या साहित्यामध्ये 24 ते 25 मुठे झालेले आहेत. हे सगळं पातेल्याचं निघालेलं आहे. आता जसं आपण ढोकळा वाफवतो तसं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. माझ्याकडे हे मोमोपात्र आहे. ह्याच्यामध्ये आधीच मी पाणी उकळायला ठेवलं होतं. आता ह्याच्यावर आपण ही डिश ठेवूया. हे 15 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. वाफवताना असं मी नॅपकिन घालते ह्याच्यावर, किचन नॅपकिन, आणि त्याच्यावर असं हे झाकण ठेवते. असं तुम्ही एखादं नॅपकिन ह्याच्यावर घातलात तर जे वाफेचं पाणी असतं ते खाली मुठ्यावर किंवा आपण जेव्हा ढोकळा करतो त्याच्यावर पडत नाही आणि ते ओलसर होत नाही. आता हे मी 15 मिनटं वाफवून घेते. 15 मिनटं झालेली आहेत. आधी आपण उघडून बघूया झालं का. मी सुरी घालून बघते शिजलं आहे का चांगलं ते. वा, छान शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता हे गार होऊ दे. हे गार झालेलं आहे. हे बघा, हे व्यवस्थित गार झालेलं आहे. हे तुम्ही 2 प्रकारे करू शकता. हे डीप फ्राय करू शकतो किंवा शॅलो फ्राय करू शकतो. ज्यांना डीप फ्राय नको असेल तर त्यांनी शॅलो फ्राय केलं तरी चालतील. फोडणी करायची, त्याच्यामध्ये तीळ घालायचे आणि हे शॅलो फ्राय करून घ्यायचे. मी तुम्हाला इथे डीप फ्राय करून दाखवते. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे, मीडियम फ्लेम आहे. लगेच हलवायचं नाही हे, 1 मिनिट असंच राहू दे. मग खालीवर करून घेऊ. हे चांगलं शिजवून घेतलेलंच आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही तळायला. खालीवर हे करून घेऊ. लाल रंगावर चांगले तळून घ्यायचे. हे आपले तळून झालेले आहेत. आता काढते मी. हे बघा, कलर किती छान आलेला आहे. अशा ह्या कलरवर आपल्याला हे काढायचे आहेत. असं चाळण्यात काढते मी. असे सगळे बाकीचे तळून घेते. सगळे तळून झालेले आहेत. काढते. तुम्हाला दिसत असेल आपल्याला अगदी कमी तेल लागलेलं आहे. मी कढईत जेवढं घेतलं होतं तेवढंच तेल राहिलेलं आहे. हे छान शिजवून घेतलं असल्यामुळे आणि गार केल्यानंतर तळल्यामुळे तेल पण अगदी कमी लागतं. आपले सगळे अळूच्या पानांचे मुठिया तयार झालेले आहेत. हे बघा, तुम्हाला आवाज येत असेल इतके हलके झालेले आहे. बघा, ह्याच्यातसुद्धा काही तेल जमा झालेलं नाही. अजिबात तेल पीत नाही ते, त्यामुळे डीप फ्राय करायलासुद्धा काही हरकत नाही. खूप कमी तेलामध्ये आपले मुठिया होतात. ह्याच्यात सोडा, बेकिंग पावडर काही घातलेलं नाही आहे. तरीसुद्धा हे छान हलके असे झालेले आहेत. तर असे हे आपले आळूच्या पानांचे मुठिया तयार झालेले आहेत.